ही विकृती आहे आणि त्याच्यात राजकारण आणणं हे जर का या घटनाबाजी मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर ते सुद्धा विकृत आहेत, विकृत मानसिकतेचे आहेत। ज्यांना ज्यांना या दुष्कृत्यामागे आणि त्याचा निषेध करण्यामध्ये राजकारण आहे असं वाटतंय ते सगळे विकृत आहेत किंवा ते सगळे जण ह्या नराधमांचे पाठीराखे आहेत। असेल ना, पण म्हणून निषेध व्यक्त करू नये का? आता सुद्धा मला बदलापूरचे शिवसैनिक भेटायला येणारच आहेत। एखाद्या घटनेचा निषेध करणं हे राजकारण तरीपासून यांना वाटायला लागलं, हे राजकारणात काय म्हणजे निषेध पण करायचा नाही। पोलिसांनी एकतर ज्या काय बातम्या अंगाला म्हणजे वाचायला सुद्धा अंगावरती काटा येतो एवढ्या घृणास्पद पद्धतीने हे असंवेदनशील सरकार वागतंय। काही महिन्यांपूर्वी लोकसभेच्या आधी आमच्या विनोद घोसाळकरांच्या पुत्राची हत्या झाली अभिषेक, त्याही वेळेला यांनी जबाबदारी झटकली आणि तेव्हा तर उपमुख्यमंत्री जे देवेंद्र फडणवीस ते एवढ्या उद्धटपणाने बोलले होते की गाडीखाली कुत्रा आला तरी तुम्ही राजीनामा घ्या, म्हणजे तुम्हाला जनतेच्या जीवाची किंमत नाही। एखादी हत्या झाली तर तुम्ही त्याची बरोबर कुत्रे गाडीखाली आलेल्या कुत्र्याची करता, मग या चिमुरड्या मुलींची बरोबरी तुम्ही कोणाशी करताय? यांना काय मुलं बाळं नाही आहेत? हे काय सुरक्षित नाही आहेत का असुरक्षित आहेत? तर सुरक्षित आहेत काय नेमकं काय बोलायचं त्यांना? ना ते सोडा, मला या भूमिकेवर आता हायकोर्टाने देखील फटकारलेलं आहे राज्य सरकारला, कारण 13 तारखेला मी हायकोर्टाला आजपर्यंत मुलीच्या वडिलांचा दुसऱ्या मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवला गेला नाही, दुसऱ्या मुलीचा जबाब नोंदवला नाही अशा प्रकारचं एक हे दिलेलं आहे। नाही मी जे सांगत होतो ते अर्धवट राहिलं, मी जे काय वाचण्यात आलं कारण ही बातमी पूर्ण वाचण्याचं धाडस माझ्यात तरी नाहीये, मग ती कलकत्त्यातली असेल इथली असेल, अगदी गेल्या 4 दिवसापूर्वी राजस्थानमध्ये एका 3 महिन्याच्या मुलीवरती असा अतिप्रसंग घडला अशी बातमी आहे। मग ही विकृती आली कुठून जन्माला? आणि त्याच्यात त्या ह्या ज्या घटनेमध्ये मुलीची आई ती गर्भवती आहे, तिला सुद्धा 10-10, 12-12 तास नुसतं खोळंबून ठेवलं, तिला 102 वगैरे ताप आहे, म्हणजे तिची तब्येत बरी नाही, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं। हे काय सरकार कोणाचं आहे? नराधमांचं सरकार आहे का? आणि मग राजकारण करायचं असेल तर मग आम्ही राजकारण करू, पण आत्ता तरी आम्ही याच्यात राजकारण करत नाही। पहिलं या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी सांगावं ते नराधमांच्या बाजूचे आहेत का विरुद्ध आहेत, आणि ही योजना म्हणजे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आणलेली लाडकी बहीण योजना नाही हे त्यांना पहिलं कळलं पाहिजे, कळलं पाहिजे। म्हणजे काल सुद्धा खरं ते तिकडे पोहोचायला पाहिजे होते, पण हे रत्नागिरीमध्ये डामडौलामध्ये बसले होते आणि किती 1/2 डझन मंत्री कितीतरी एसटी गाड्या तिकडे आणल्या गेल्या होत्या, म्हणजे पैसे देऊन गर्दी करायची, त्याच्यामध्ये रेकून रेकून भाषणं ठोकायची। आणि हे बघा ना, मुख्यमंत्री यांच्यासह 1/2 डझन मंत्री आज रत्नागिरीत, कालची आहे, आणि त्यांच्याबरोबर गुलाबी जॅकेट पण होतं। मग हा काय फॅशन शो चाललाय का? फॅशन शो चाललाय, कपडे वेगवेगळे रंगीबेरंगी घालायचे, राख्या बांधून घ्यायच्या, योजना मागून योजना आणायच्या, आणि जनतेच्या खऱ्या ज्या काही व्यथा वेदना आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं, हे असंवेदनशील सरकार आहे। आणि जर त्यांना असं वाटत असेल याच्यात राजकारण आहे तर असं बोलणारे सुद्धा विकृत आहेत, हा शब्द मी पुन्हा पुन्हा सांगतोय।